नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC रिव्ह्यू यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 21 एप्रिल 2023 रोजी आपल्याला ॲडमिट कार्ड हे जारी करण्यात आलेले होते. त्या संदर्भातला व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवरही दिलेला होता. परंतु त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा खुलासा आयोगाने केलेला आहे. नेमकी परीक्षा ही 30 एप्रिललाच होणार का? आणि ॲडमिट कार्ड संदर्भात एक लिंक बंद केलेली आहे. तर ॲडमिट कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करावे हेही आणि ती लिंक का बंद केलेली आहेत तेही आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काळजीपूर्वक बघा, कारण की पेपर हा तोंडावर आलेला असताना आयोगाने अशी अपडेट का दिलेली आहे ते जाणून घेऊया. तर लक्षात घ्या, विषय म्हणजे महाराष्ट्र रजत पत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 प्रवेश प्रमाणपत्राबाबतचा आहे. त्यामध्ये आयोगाने म्हटले आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नियोजित विषयांकित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्य लिंकद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तात्पुरत्या बाह्य लिंकद्वारा. असं का? तर लक्षात घ्या, ॲडमिट कार्ड आल्यानंतर बरेच उमेदवार आयोगाच्या वेबसाईटवर येऊन आढळतात, त्यामुळे वेबसाईट क्रॅश होण्याची शक्यता असते. त्यामुळे आयोगाने तात्पुरती बाह्य लिंक उपलब्ध करून दिलेली होती. परंतु यापैकी बाह्य लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेश प्रमाणपत्र एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज रोजी निदर्शनास आलेली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्य लिंकद्वारे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आलेली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली ॲडमिट कार्ड वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आलेली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक विदा उपलब्ध असल्याचा तसेच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धंदाट खोटा असून अशा प्रकारे कोणताही विदा म्हणजेच डाटा अथवा प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही. व महत्त्वपूर्ण खुलासा आयोगाने केलेला आहे. तर लक्षात घ्या, बाह्य लिंकद्वारे जे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले होते ते एका टेलिग्राम चॅनेलवर प्रसिद्ध होत होते. त्या कारणास्तव आयोगाने बाह्य लिंकद्वारे जे ॲडमिट कार्ड उपलब्ध झालेले आहेत ते वगळता इतर कोणताही डेटा लीक न झाल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारची प्रश्नपत्रिकाही लीक झालेली नाही. आता उमेदवारांना येथे सांगण्याचा उद्देश असा की लक्षात घ्या, आयोगाने स्वत वेबसाईट बनवलेली आहेत. आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपण ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. अशा कोणत्याही फालतू टेलिग्रामच्या लिंकवर जाऊन ॲडमिट कार्ड डाउनलोड करत बसू नका. आपल्याला आयोगाने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, त्याचा फायदा घेत जा. आपल्या टेलिग्राम चॅनलवरही अशा प्रकारच्या कोणत्याही भंगारभंगार अपडेट पडत नसतात. ज्या अपडेट ऑफिशियल आहेत आणि सरकार मान्य आहेत अशाच अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर अपडेट करत असतो. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर आपण विश्वास ठेवू शकता. तर लक्षात घ्या, तर आता ॲडमिट कार्ड नेमकी डाउनलोड कुठे करायची? तर बाह्य लिंक ही बंद करण्यात आलेली आहेत. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे डाउनलोड करून घेतलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. तर लक्षात घ्या, आयोगाची वेबसाईटवर जाऊन आपण आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. त्यानुसारच आपल्याला प्रवेश प्रमाणपत्र जे दिलेले आहेत त्यानुसारच आपल्याला प्रवेश देण्यात येईल. आणि लक्षात घ्या, कलर प्रिंट असणे बंधनकारक नसते. आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट ॲडमिट कार्ड असले तरी चालते. तर जे टेलिग्राम चॅनल आहे म्हणजेच प्रवेश प्रमाणपत्र लीक करणाऱ्या चॅनलच्या ॲडमिन विरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली असून प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची अशी सूचना, प्रस्तुत प्रसिद्ध पत्रकाद्वारे उमेदवारांना आश्वस्त करण्यात येते की पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच 30 एप्रिल 2023 रोजी विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. तर लक्षात घ्या, आपली परीक्षा नियोजित तारखेला म्हणजेच 30 एप्रिल 2023 होणार आहेत. जे काय भंगार ॲडमिट कार्ड आलेले असतील ते फेकून द्या, बाजूला डिलीट करून टाका आणि नवीन ॲडमिट कार्ड हे आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करा. एखाद्या उमेदवाराने अगोदरच बाह्य लिंकद्वारे जे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेले असेल ते ॲडमिट कार्डही डिलीट करून आयोगाच्या वेबसाईटवरून नवीन ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार नाही. आपली परीक्षा ही नियोजित 30 एप्रिल 2023 रोजीच होणार आहेत. अशा प्रकारच्या MPSC आणि UPSC रिलेटेड वेळोवेळी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवरून राहाच. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन होऊ शकता. तुम्हाला 30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या गट क आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 MPSC UPSC रिव्ह्यू या संपूर्ण टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.